रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोटलपाली येथील एका शेतकऱ्याचे दोन बैल बिबट्यांनी फस्त केलेत. शेतकरी नारायण पिंगळे यांचे दोन बैल बिबट्याने फस्त केलेत. 15 दिवसांपूर्वी शंकर पिंगळे यांच्या शेतकऱ्याच्या दोन बकऱ्याही बिबट्याने खाल्ल्या होत्या. आज पहाटे पोटलपाली येथील शेतकरी नारायण पिंगळे यांच्या शेतातून हे दोन बैल बिबट्याने फस्त केलेत. एका बैलाचा रक्त प्यायला असून दुसऱ्या बैलाच्या पाठीमागचा भाग खाल्ला आहे. 15 दिवसांच्या अंतरावर बिबट्याने शेतकऱ्यांच्या जनावरांवरती असे हल्ले केल्यानं या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. संध्याकाळी मी त्यांना इथेच बांधतो आणि बांधल्या आणि मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर सकाळी त्यांना सोडण्याकरता आलो, बघतोय तर त्यांना बिबट्याने मारून टाकलेत आणि एकाचे रक्त पिलं आणि एकाला अर्धा खाल्लाय. याच्यामध्ये माझं भरपूर नुकसान झालेलं आहे. आता मला नांगराकरता जोडी नाही.